नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा ते मलकापूर शहरामधील 45 किलोमीटर रस्त्याचे काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे. बहापुरा येथील बेलाड फाट्यावर या कंपनीचे कार्यालयाअंतर्गत काम सुरू करण्यात आले. दरम्यान नांदुरा तालुक्यातील पिंपळखुटा येथील नियोजित स्थळी दर्शविलेल्या नाल्यात मृद व जलसंधारण विभागाच्या परिपत्रकानुसार माती, मुरुम, दगड व गौण खनिजाकरता 2 मीटर खोलीकरण करण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र कंपनीने सरकारी जागा सोडून माटोडा येथील संगीता देशमुख, सुमन बॉडे, सोपान काळंगे व नादुरा बुद्रुक येथील मोहम्मद हनीफ अब्दुल रशीद या शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फोडून शेताचे 10 ते 12 फुटाचे नुकसान केले. बांधही पूर्णतः फोडण्यात आले. तसेच सरकारी नियमापेक्षा जास्त प्रमाणात नाला खोदीकरण करण्यात आले. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. कंत्राटदार कंपनीने शासकीय आदेशाचे पालन न केल्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांच्याकडून मोका पाहणी अहवाल मागितला. या अहवालानुसार उपरोक्त ठिकाणी खोदकाम झालेले व येथील गौण खनिज तथा माती महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात उपयोगात आणल्याचे स्पष्ट झाले. तसेच गौण खनिज उत्खनन करताना आदेशामध्ये नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक खोदकाम करून गौण खनिज माती काढून वाहतूक करण्यात आल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले. यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अटी व शर्तीचे पालन न करता कंत्राटदार कंपनीने अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले. यावरून नांदुरा तहसीलदारांनी या प्रकरणी 754 ब्रॉस मातीकरिता बाजारभाव 300 रुपयांप्रमाणे व बाजारभावाच्या 5 पट 11,31,000 रुपये दंड कंत्राटदाराला तोचवला आहे. या कंपनीने माटोळा शिवारातील शेतकऱ्याचे शेत खोदले होते, त्यामध्ये बरेचसे नुकसान झाले होते. आपण जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार साहेब यांना तक्रारी करून त्या तक्रारी संदर्भात आपण त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी गेल्या 6 महिन्यापासून कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालय यांच्या मागे होतो. त्या कामात मलकापूर नांदुरा मीडिया टीम आणि पत्रकार संघ यांनी बरीचशी मदत केली. त्या कामात तहसीलदार साहेब, मंडल अधिकारी यांनीसुद्धा चांगले सहकार्य करून अखेर त्या शेतकऱ्यांना 1,45,000 रुपये, 3 शेतकऱ्यांना व एका शेतकऱ्याला 2,30,000 रुपये असा आर्थिक नुकसान भरपाईचा आदेश केला व कंपनीला 11,00,000 रुपये दंड केला. त्याबद्दल मी शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहून लढून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला, त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला. तसेच मी तहसीलदार साहेब, मंडल अधिकारी आणि मीडिया टीम, पत्रकार यांना मी धन्यवाद देतो आणि मला एक चांगलं सहकार्य दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार. प्लीज सर, ये है हमारा वॉलेट कलेक्शन. या भैया ये वाला. ओके सर. मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है. ब्लैक. भैया. ओके सर. ये वाला. वो वाला. भैया. नाइस. फोटो और कुछ सर? चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ. वाओ. आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट. थैंक यू. वेलकम.